भीमा नदीमध्ये उजनीचे पाणी सोडणार नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. यासाठी चंद्रभागा कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी पाणी संघर्ष समिती स्थापन करून जनजागृती सुरू केली आहे. यासाठी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. लाभक्षेत्र विकास प्राधिकरण सोलापूर यांनी प्रकटनात उजनी धरणातून भीमा नदीला पाणी सोडण्याचे वगळल्याने सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यावर गदा आल्याने भीमा नदी पाणी संघर्ष समितीच्या वतीने नदीकाठच्या गावातील शेतकऱ्यांमध्ये जनजागृती व आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी मौजे खरसोळे येथे आयोजित केलेल्या गावभेटी प्रसंगी शेतकरी बांधवांशी सुसंवाद साधताना भीमा नदी पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष मान्य कल्याणराव काळे हे मार्गदर्शन करत आहेत. उजनी धरणाची निर्मिती झाल्यापासून भीमा नदीचे पाणी शेतकऱ्यांना मिळण्याबाबत उन्हाळी व रब्बी हंगामात जाहीर प्रकटन निघून शेतकऱ्यांना पाणी मिळत होते. उजनी धरणाच्या पाणी वाटप धोरणामध्ये वारंवार बदल करून हे पाणी राज्याच्या विविध भागात नेण्यात आले, त्यामुळे आपल्या हक्काचे पाणी कमी होत गेले. त्याचाच कहर म्हणून उन्हाळी हंगाम 2017-18 लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाने काढलेल्या प्रकटीकरणातून भीमा नदी वगळण्यात आली, म्हणजेच आपणास हक्काचे पाणी देण्यास कायदेशीर नकार दिलेला आहे. उजनी धरणातून भीमा नदी पात्रात पाणी सोडण्याबाबत लाभक्षेत्र विकास प्राधिकरण प्रसिद्ध केलेल्या जाहीर प्रकटीकरणामध्ये दुरुस्ती करून भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांना हक्काचे पाणी सोडण्याबाबत तरतुदी करावी, यासह इतर मागण्यांसाठी सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालय पंढरपूर येथे मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतचे निवेदन उपविभागीय अधिकारी पंढरपूर यांना देण्यात आले. परिवारासोबत जेवणाचा आनंद घ्यायचा तर मग चला हॉटेल राधेशला. शुद्ध शाकाहारी जेवणाचे एकच नाव हॉटेल राधेश. प्रशस्त गार्डन, तत्पर सेवा, शुद्ध पाणी, स्वच्छ वातावरण. हॉटेल राधेशची खास मेजवानी राधेश स्पेशल पनीर टिक्का, कोल्हापुरी वेज, काजू मसाला, मिक्स वेज, शाही पनीर मसाला, गरमागरम तंदूर रोटी. बर्थडे असो या एंगेजमेंट, छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी प्रशस्त हॉल, हॉलसाठी स्वतंत्र सेवा, राधेशचे भोजन. चला जाऊ सर्वजण. आमचा पत्ता आहे हॉटेल राधेश, KBP कॉलेज समोर, क्रांतिसिंह नाना पाटील चौक, पंढरपूर.